अर्थशास्त्र बीए द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 पोषक घटक प्रथिने। आता आपण बघितलं प्रथिनाचं कार्य आणि प्रथिनांचं वर्गीकरण। आता आपण बघणार आहोत प्रथिन प्राप्तीची साधने। प्रथिन कुठून मिळतात? प्रथिन दोन ठिकाणून मिळतात, वनस्पतीजन्य प्रथिन जगातून आणि प्राणी जगातून। वनस्पती जगात वनस्पती पदार्थाच्या सर्व पेशीत आढळतात, उदाहरणार्थ कडधान्य, डाळी, सोयाबीन, शेंगदाणे, कोंड्यासहित कणी इत्यादी ठिकाणातून आपल्याला वनस्पती जगातून प्रथिन मिळत असतात। दुसरं आहे प्राणी जगातून, दूध, मांस, मासे, अंडी, यकृत, मूत्रपिंड इत्यादी पदार्थापासून प्राणीच प्रथिन मिळतात। प्राणीच प्रथिन ही उत्तम गुणवत्तेची प्रथिन आहे, कारण ती सहज पचनीय असतात व पोषण मूल्याच्या दृष्टीने ते समृद्ध असतात। प्रथिनांचं पचन आणि शोषण। प्रथिनांवर पाचक रसांचे कार्य होऊन त्याचे पेप्टोन, पेप्टाइड, पॉलीपेप्टाइड आणि तिक्तामलात रूपांतर होते। प्रथिनांचे पचन आणि शोषण लहान आतड्यात होते, अल्प प्रमाणात जठराच्या केशवाहिन्यामध्ये देखील ते होते। आता आपण बघणार आहोत प्रथिनांच्या कमतरतेचे परिणाम। प्रथिने जर आपल्या शरीरात कमी झालं तर काय काय दिसून येतं? एक, वाढ खुंटते, दोन, थकवा येतो, तीन, उत्साह राहत नाही, चार, पाचक रसाची निर्मिती होऊन योग्य प्रमाणात निर्मिती योग्य प्रमाणात होत नाही, चार, रक्तातील लाल पेशीचे प्रमाण कमी होते आणि रक्तक्षय होऊ शकतो, पाच, शरीरावर सूज येते, सहा, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, सात, पचनेंद्रियांचे स्नायू ढिले पडल्यामुळे त्यांचे आकुंचन प्रसरण नीट होत नाही, आठ, रक्तातील अल्ब्युमिनचे प्रमाण योग्य राहत नाही, नऊ, दीर्घकाळ कमतरता असल्यास वयोगट 5 वर्षापर्यंतच्या मुलांना प्रथिनांच्या कमतरतेने क्वाशी ऑर कॉर याला म्हणतात झुरणी हा आजार होऊ शकतो। मग क्वाशी ऑर कॉर म्हणजे काय? प्रथिनाच्या अभावामुळे होणारा हा रोग आहे। आईचे दूध पूर्णपणे बंद करून वरचा आहार सुरू केल्यानंतर प्रथिने व कॅलरी कमी पडतात आणि लहान बाळांना 5 वर्षापर्यंतच्या मुलांना हा आजार होतो। मग त्याची लक्षणे काय आहे? पशुकार कसं ओळखायचं? एक, चेहरा चंद्राकृती आणि कांतीहीन दिसतो, दोन, केस तांबड्या रंगाचे होतात आणि हात लावला तरी हाताला चिकटून येते, तीन, वाढ नीट होत नाही आणि चार, मुलांमध्ये मानसिक बदल आढळतो। आता याची कारणं कोणती आहे? प्रथिनांची सातत्याने कमतरता, दोन, अज्ञान, चुकीच्या अन्न शिजवण्याच्या आणि अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती, तीन, गरिबीमुळे प्रथिनेयुक्त खाद्यान्न खरेदी करता येत नाही, चार, गाईच्या दुधात अधिक पाणी घालून मुलांना पाजतात, सहा, तृणधान्य डाळी शिजवताना वरचे पाणी फेस काढून टाकणे, कुकरचा जास्त वापर यामुळे प्रथिने नष्ट होतात। मग त्यावर उपाय योजना कोणती आहे? आता आपण बघू उपाय योजना। एक, आहारात ताजे दुधाचा समावेश असावा, दोन, अंडी असावी, तीन, विविध डाळीचे मिश्र अन्न द्यावे, चार, सोयाबीन मशरूम पावडर यांचा आहारात मिश्रण करताना उपयोग करावा, केळी खाण्यास द्यावी, तसेच शेंगदाणे, शेंगदाण्याचा कूट, सोयाबीन, हरभरा डाळ, खोबरं, तूप, पिठी साखर या खाद्यपदार्थांचे प्रमाणबद्ध घेऊन लाडू करून बालकास जर आपण दिले तर बालक क्वाशिअर होण्यापासून वंचित राहू शकतो। अशा प्रकारे आपण पाहिलं प्रथिन, प्रथिनाची व्याख्या, प्रथिनाचं वर्गीकरण, प्रथिनाचं कार्य, प्रथिनाच्या प्राप्तीची साधने
आणि प्रथिनाच्या कमतरतेचे परिणाम। प्रत्येक वेळेला एक प्रश्न विचारला जातो की प्रथिन प्रथिनांचं वर्गीकरण करून सविस्तर माहिती द्या, किंवा प्रथिना प्राप्तीची साधने सांगून प्रथिनाच्या कमतरतेचे परिणाम सांगा।